नमस्ते मुलांनो, आता आपण इंधन व इंधनाचे प्रकार याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, ज्या पदार्थांचा वापर आपण ऊर्जा मिळवण्यासाठी करत असतो अशा पदार्थांना इंधन असे म्हणतात. जीवाश्म इंधन. जीव, जीव म्हणजे सजीव सृष्टी आणि अश्म म्हणजे दगड. हजारो वर्षापूर्वी झालेल्या प्रचंड अशा उलथापालथीमुळे जमिनीवरील सजीव सृष्टी ही जमिनीखाली गाडली गेली. त्याच्यावर पडलेल्या प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे यांचे रूपांतर दगडात झाले, दगडरूपी इंधनात झाले. यालाच आपण जीवाश्म इंधन असे म्हणत असतो. जीवाश्म इंधनाचे साधारणपणे तीन प्रकार पडतात. स्थायीरूप जीवाश्म इंधन, द्रवरूप जीवाश्म इंधन आणि वायुरूप जीवाश्म इंधन. स्थायीरूप जीवाश्म इंधनामध्ये दगडी कोळशाचा समावेश होतो. मित्रांनो, हजारो लाखो वर्षापूर्वी निसर्गात झालेल्या प्रचंड उलथापालथीमुळे अथवा नैसर्गिक घडामोडींमुळे जमिनीवरील जंगले ही जमिनीखाली गाडली गेली. या गाडलेल्या जंगलांवर जमिनीचा प्रचंड दाब व उष्णता यांचा परिणाम होऊन यांचे रूपांतर दगडी कोळशामध्ये झाले. आजही दगडी कोळशामध्ये आपल्याला अनेक सजीव यांची खुणे आपल्याला मिळत असतात. साधारणपणे दगडी कोळशाचे चार प्रकार पडतात. यामध्ये पीट, बिटुमिनस कोल, लिग्नाइट व अँथ्रेसाइट असे चार प्रकार पडतात. अँथ्रेसाइट हा कोल हा उच्च प्रतीचा कोळसा म्हणून ओळखला जातो. दगडी कोळशाचा ऊर्जा म्हणून वापर औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतामध्ये चंद्रपूर येथे दगडी कोळशाच्या खूप मोठ्या खाणी आहेत. दगडी कोळशाचा वापर अजून पूर्वीच्या काळी रेल्वे चालवण्यासाठी सुद्धा केला जात होता. तसंच आजच्या घडीला वीटभट्ट्यांमध्ये सुद्धा दगडी कोळशाचा वापर इंधन म्हणून केला जातो.